आज आपण शिकूया शक्यता आणि संभाव्यता चला काही प्रसंगांचा आढावा घेत या संकल्पना समजून घेऊ इथे एक पिशवी आहे ज्यामध्ये तीन लाल चेंडू आहेत जर आपण यातून न बघता एक चेंडू काढला तर तो एक लाल चेंडू असेल का विचार करा अगदी बरोबर इथे तीन लाल चेंडू चेंडूमधून कोणताही एक चेंडू काढल्यावर लाल चेंडू मिळणे निश्चित म्हणजे सर्टन आहे तर हे पण निश्चित आहे का की जर आपण न बघता एक चेंडू काढला तर तो एक हिरवा चेंडू असेल विचार करा विचार करा तुमचे उत्तर नक्कीच नाही असे असेल कारण तीन लाल चेंडूमधून न बघता एक चेंडू काढल्यावर तो हिरवा असणे ही गोष्ट अशक्य म्हणजेच इम्पॉसिबल आहे आता इथे बघा इथे एक नाणे आहे तुम्ही सांगू शकता का की नाणे उडवण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला छापा म्हणजे हेड मिळेल की काटा म्हणजे टेल विचार करा इथे आपण निश्चित रूपाने अनुमान म्हणजे प्रेडिक्शन नाही लावू शकत की छापा मिळेल की काटा अशा परिस्थितीत या दोन्हीपैकी कोणतेही एक मिळण्याची शक्यता पॉसिबिलिटी किंवा योगायोग म्हणजेच चान्स आहे कारण हे दोन्ही संभाव्य निष्पत्ती आहेत परंतु या परिस्थितीत छापा प्राप्त होण्याची शक्यता आणि काटा प्राप्त होण्याची शक्यता समसमान आहे अशा परिस्थितीत आपण म्हणतो की निष्पत्ती समसंभाव्य म्हणजे काटा या दोन्हीही निष्पत्ती म्हणजेच इक्वली लाईकली आउटकम्स आहेत इथे आपण नाणे उडवण्याची क्रिया केली आहे ज्याची निष्पत्ती छापा किंवा काटा असू शकतो प्रयोगाच्या प्रत्येक निष्पत्ती किंवा निष्पत्तींच्या संग्रहाने एक घटना म्हणजेच इव्हेंट तयार होतो जसे इथे छापा मिळवणे एक घटना आहे त्याचप्रमाणे काटा मिळवणे देखील एक घटना आहे जेव्हा नाणे उडवले जाते तेव्हा निष्पत्ती एकतर छापा असू शकते किंवा काटा आपण छापाला एच आणि काट्याला टीने दर्शवू अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की नाणे उडवण्याच्या क्रियेमध्ये सर्व निष्पत्ती अशा प्रकारे आहेत याच्यापैकी प्रत्येक प्राप्त होण्याची शक्यता दोन पैकी एक म्हणजेच एक दोन आहे आपण म्हणतो की छापा येण्याची संभाव्यता म्हणजेच प्रॉबॅबिलिटी एक छेद दोन आहे त्याचप्रमाणे काटा येण्याची संभाव्यता एक छेद दोन आहे अशा प्रकारे संभाव्यता आपल्याला सांगते की एखादी घटना होण्याची शक्यता किती आहे अशा प्रकारे शक्यता मोजण्यासाठी संभाव्यता मदत करते व्यापक रूपात एखादी घटना घडण्याची संभाव्यता बरोबर त्या घटनेच्या अनुकूल निष्पत्तींची संख्या भागिले घटनेच्या सर्व संभाव्य निष्पत्तींची संख्या आहे जसे नाणे उडवल्यावर सर्व संभाव्य निष्पत्तींची संख्या दोन आहे आणि काटा मिळण्याच्या अनुकूल निष्पत्तींची संख्या एक आहे त्यामुळे छापा प्राप्त होण्याची संभाव्यता एक छे दोन आहे आता हे चक्र बघा यामध्ये पिवळे लाल हिरवे गुलाबी आणि निळ्या रंगाचे समान क्षेत्रफळ असणारे भाग आहेत तुम्ही सांगू शकता का की चक्र फिरवल्यावर चक्राचे गुलाबी रंगावर येऊन थांबण्याची संभाव्यता काय आहे विचार करा चला मी सांगते इथे सर्व रंगांचे क्षेत्रफळ समान असल्यामुळे निष्पत्तींची शक्यता समसमान असेल म्हणजेच निष्पत्ती समसंभाव्य असतील ह्या प्रयोगात एकूण पाच संभाव्य निष्पत्ती आहेत परंतु यातील अनुकूल निष्पत्ती फक्त एक आहे गुलाबी रंग अशा प्रकारे चक्र फिरवल्यावर गुलाबी रंगावर थांबण्याची संभाव्यता पाचपैकी एक आहे आम्ही म्हणतो की चक्र फिरवल्यावर गुलाबी रंगावर थांबण्याची संभाव्यता एक छेद पाच आहे जर घटनेची निष्पत्ती निश्चित असेल तर त्या घटनेची संभाव्यता असेल एक आणि जर कोणती घटना अशक्य असेल तर त्याची संभाव्यता शून्य असते जसे एका पिशवीत सर्व लाल चेंडू आहेत आणि त्यातून एक चेंडू काढला गेला तर तो एक लाल चेंडूच असेल म्हणून लाल चेंडू मिळण्याची संभाव्यता आहे परंतु तो एक हिरवा चेंडू असण्याची काहीच शक्यता नाही त्यामुळे हिरवा चेंडू मिळण्याची संभाव्यता शून्य आहे परंतु जेव्हा एखादी घटना होण्याची शक्यता असते तेव्हा संभाव्यता शून्यपेक्षा जास्त आणि एकपेक्षा पेक्षा कमी असते आता तुम्हाला संभाव्यता समजली असेल तर आज आपण शिकलो शक्यता आणि संभाव्यता पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहूया